व्यक्ति विशेष रत्नाकर मतकरी। नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गुड कथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य मालिकाचं लेखन अशा सर्वच प्रांतात सुमारे 60 वर्ष मुसाफिर करणारा हा प्रसिद्ध लेखक रत्नाकर रामकृष्ण मतकरी, आज यांचा जन्मदिन। वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी वेडी माणसं नावाचा श्रुतिकाल लिहिणारा हा लेखक रत्नाकर मतकरी यांचं सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी महाराष्ट्रात बालनाट्य रंगभूमीची मुहूर्त मिटवली। बालनाट्याला एक नवी चालना मिळण्यासाठी सुमारे 30 वर्ष त्यांनी पदरमोड करून बालनाट्याची निर्मिती केली। मतकरींचा जन्म 17 नोव्हेंबर 1938 रोजी मुंबईत झाला। 1958 मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली। त्यानंतर 1978 पर्यंत सुमारे 20 वर्ष बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केल्यानंतर त्याच दरम्यान उल्लेखनीय लेखन व दिग्दर्शन वितरण सुरूच ठेवलं। आज नाट्य क्षेत्रात 35 हून अधिक नाटकं ही फक्त रत्नाकर मतकरींच्या नावावर आहेत। अशा या कर्तृत्ववान माणसाला 2003 संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। नाट्य क्षेत्रातील त्यांचं योगदान हे अमूल्य मानलं जातं। आजही वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं लेखन अवितरत सुरू आहे। रत्नाकर मतकरी आजही तितक्याच उत्साहानं, तणुमयतेनं आणि आपुलकीनं साहित्य आणि कला क्षेत्रात योगदान देत आहेत। कला, नाटक, साहित्य, दिग्दर्शन, लेखन अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवलाय। त्यांच्या लेखनामध्ये एक आगळी वेगळी जादू होती। त्यांच्या लेखनातून वाचक व रसिकांना खिळवून ठेवत त्यांच्या गूढ कथा, कादंबरी, ललित लेख यातून ते अवघे विश्व कागदावर उतरवायचे। त्यांच्या लेखनामध्ये त्यांचा प्रचंड हातखंड होता। त्यांच्या प्रत्येक लिहिलेल्या लेखनात विविध पैलू व विविध छटा असायच्या। भोवतालची परिस्थिती, त्यातल्या विसंगतीमधून ढवळून निघालेला सामाजिक वात्सव्य, नैतिकता आणि मानवी मूल्यावर होणारे आघात या साऱ्याबद्दल अस्वस्थता व तळमळता जाणवायची। ही अस्वस्थता शब्दामधून मांडणं हे एखाद्या चांगल्या लेखकालाच येत असावं आणि हा लेखकाचा स्वभावधर्म असतो आणि हा स्वभावधर्म या माणसात होता। आपल्या लेखणीतून सत्य परखड शब्दात मांडायची हिंमत या माणसात होती। अशा या अष्टपैलू लेखकाला तिचा जागरचा मानाचा मुजरा। ब्युरो